नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 1/2 किलो भाजके पोहे घेतले आहेत। भाजके पोहे दोन प्रकारचे येतात, एक म्हणजे डीप फ्राय केलेले पोहे आणि दुसरे रोस्टेड पोहे। हे मी रोस्टेड पोहे घेतले आहेत, यामध्ये ऑइल नाही। आता चिवड्यासाठी लागणारा मसाला बनवून घेते। एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून पिठी साखर घेतली, त्यानंतर 2 टीस्पून बडीशेप पावडर घेतली। मी बडीशेप थोडीशी भाजून त्याची पावडर करून घेतली होती। 2 टीस्पून लाल तिखट घातलं, 1 टीस्पून काळं मीठ, 1/2 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून आमचूर पावडर। सर्व पावडर्ड मसाले एकत्र आता मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले सर्व मिक्स करून झालेले आहेत। आता हा मसाला बाजूला ठेवून देते आणि चिवड्याचं साहित्य तळून घेते। त्यासाठी अशा प्रकारची मोठी कढाई गॅसवर ठेवून त्यामध्ये घातलं 1 वाटी तेल। तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये 1/2 वाटी शेंगदाणे घालते। शेंगदाणे अशा प्रकारे सतत ढवळत आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आहे। शेंगदाणे भाजून झाले आहेत, आता हे शेंगदाणे बाजूच्या पोह्यांवर काढते। त्यानंतर या तेलामध्ये 1/2 वाटी डाळे तळून घेते। डाळे आधी भाजलेले असल्यामुळे लगेच खरपूस रंगावर तळले जातात। आता तेही बाजूच्या पोह्यांवर काढून घेते। आता याच तेलामध्ये 1/2 वाटी काजू आणि 1/2 वाटी बदाम भाजून घेते। काजू बदामही किंचित लालसर रंगावर भाजले, आता काढून घेते। त्यानंतर 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ केलेले काप तळून घेते। सुक्या खोबऱ्याचे अगदी पातळ अशा प्रकारे काप करायचे आहेत, म्हणजे पटकन कुरकुरीत भाजले जातात। खोबऱ्याचे काप काढल्यावर लगेच 1/2 वाटी किसमिस भाजून घेते। किसमिस लगेच 1/2 मिनिटामध्ये भाजले जातात, त्यामुळे आता तेही पोह्यांवर काढून घेते। आता कढीपत्ता तेलावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा। बारीक कापलेले मिरचीचे तुकडे पण तुम्हाला हवे असल्यास कढीपत्त्यावर भाजून घेऊ शकता। तिखट घातल्यामुळे मी मिरची घातलेली नाही। आता चिवड्याची फोडणी करायची आहे। तेल जास्त वाटल्यामुळे यातलं थोडं तेल काढून बाजूला ठेवते। उरलेल्या तेलात आता घालते 1/2 चमचा हिंग, 1 चमचा हळद। चमच्याने ढवळून घेते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून त्यावर बाजूला ठेवलेल्या पोह्यांचं मिश्रण ओतते। चमच्याच्या सहाय्याने लगेच सर्व मिक्स करून घ्यायचं। मिक्स करत असताना आपण बनवलेला चिवडा मसाला थोडा थोडा वरून पसरून घालायचा। रेसिपी खूप सोपी आहे, अतिशय हेल्दी आणि चटपटीत असा हा चिवडा तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून बनवून ठेवू शकता। आता उरलेला सर्व मसाला यावर ओतून घेऊया आणि नंतर ॲड करते 1/2 चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ। कुरकुरीत भाजक्या पोह्यांचा चिवडा बनून तयार झाला। थोडा थंड झाल्यावर दुसऱ्या भांड्यात काढून घेते। व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज आणि बेल वाजवा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। परत भेटू नवीन व्हिडिओसोबत। बाय बाय।